कोरोना व्हायरसच्या भीतीनं मुंबईत काम करणारे अनेक कामगार आता मुंबई सोडून आपापल्या गावी निघाले असं चित्र सगळीकडे दिसतंय. लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरती अशा कामगारांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसून आलं. कोरोनाला घाबरू नका, विनाकारण गर्दी करू नका, गरज असली तरच घराबाहेर पडा असं आवाहन राज्य सरकारकडून वारंवार केलं जात असतानाही मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरती मात्र प्रवाशांची एकच तोब्बा गर्दी दिसली. खिडक्यांवरती लांबच लांब रांगा दिसल्या. ही गर्दी कशी थोपवता येईल असा प्रश्न आता रेल्वे प्रशासनाला पडला. यात जर एखादा जरी कोरोनाची लागण झालेला रुग्ण असला तर तो हा रोगाचा प्रसार करत कुठपर्यंत जाईल, कुठवर जाईल, किती लोकांपर्यंत तो पोहोचवेल हे धक्कादायक. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रवाशांच्या मनामध्ये असेल की आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ते थोडे लवकर गावी जात आहेत. त्यासाठी ही प्रवाशांची गर्दी या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. मेरा नाम जमीउल्ला है. मुंबई में क्या काम करते हैं? मुंबई का मैं ड्यूटी का काम करता हूँ. अच्छा, अभी आप कहाँ जा रहे हैं? अभी मैं अभी गांव जा रहा हूँ. कौन से गांव जा रहे हैं? ये गोंडा जिला. अच्छा, क्यों जा रहे हैं? ये कोरोना वायरस के बीमारी के चक्कर में जा रहे हैं. उसके डर से जा रहे हैं? हाँ, उसी के डर से. मेरा जितना भी साइड था कोरोना वायरस से बंद हो गया है. उसके लिए आदमी मेरे सब घर पे ही हैं. फिलहाल कोरोना का वायरस घर पे ही सब कुछ है. इसके लिए मैं भी 10 दिन छुट्टी पे हूँ. 2 तारीख तक, तो 2 तारीख तक इसके लिए मैं अभी घर पे जा रहा हूँ.